ह्या पदार्थाचं नाव काय? अननसाची सांजोळी. अननसाची सांजोळी. सांजोळी मैदासाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला पटकन सांगा. कणिक ऑलरेडी मळून घेतलेलं आहे. बरं. दूध, रवा भाजून घेतलेला, अननस बारीक चिरलेला. बरं. हे पीठ वापरासाठी, पोळी लाटण्यासाठी. साखर, तूप, साजूक तूप, वेलची आणि सुंठेची पूड आणि बदामाचे काप सजावटीसाठी. क्या बात है. आणि आता आपण करतोय सांजोळी, अननसाची सांजोळी. करेक्ट. काय करायचं सुरुवातीला? तूप टाकूया आपण. बरं. बस. बरं. तूप गरम होईपर्यंत मला सांगा. आता तुमचा जॉब आहे, बँकेत तुम्ही जॉब करता, बराच वेळ देता, पण ह्याच्याशिवाय तुमचे अजून छंद काय? छंद मला ड्रॉइंग करायला आवडते. बर. मला म्युझिक ऐकायला आवडतं. बर. आणखीन जनरली वाचायला आवडतं, बुक्स वगैरे. ट्रेनचं ट्रॅव्हल बरंच आहे, त्याच्यामुळे ट्रेनमध्ये बुक्स वाचते. बर. तूप गरम झालंय, काय टाकायचं? रवा टाकूया आपण. रवा भाजून घेतलाय का? भाजून घेतलाय. त्याच्यामुळे किती लागणार सांगा. बघा, द्या टाकून. तुपामध्ये रवा परतून घ्यायचा. बर. पुढे काय घालायचं? आता पुढे आपण याच्यात साखर टाकूया, दूध टाकूया आधी, मग साखर. आधी दूध. बरं. हे काय निरस दूध आहे का तापवून थंड? तापवून थंड केलेलं. किती लागणार आहे? बस. साखर टाकून देऊया लगेच. सगळी लागेल? सगळी नाही लागणार, अर्धी बस. ओके. बरं. अननस थोडासा आंबूस असतो. हो. मग त्याची चव ह्या साखरेमुळे आता भरून निघेल, ते गोड होईल. बरोबर. आणि छान फ्लेवर सुद्धा येईल. बरोबर. आणि त्याच्यात आपण परत ते घालतोच ना, वेलची आणि काय, आणि सुंठ. सुंठ घालतो, त्याच्यामुळे सुंठ हा घशासाठी पण खूप चांगली असते. बरोबर. पुढे काय लागणार? चिमूटभर टाकूया आपण सुंठ आणि वेलची. बरं. त्याच्यात आता अननसाचे काप सुद्धा टाकू. बरं. पल्प आपण त्याचा केलाय. हो. बारीक बारीक. पुढे काय लागणार आहे? पुढे काही नाही. आता हा शिरा व्यवस्थित थोडा थिक झाला की मग आपण ह्याच्या पोळ्या लाटून घेऊ. बर. म्हणजे हा आधी गार व्हायला लागेल ना? हो, हा गार व्हावा लागेल. ठीक आहे, चला. तो शिरा आता तयार झालेला आहे, तो गार करून घेऊयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात. अननसाच्या सांजोळीसाठी लागणारा शिरा हा आपण तयार करून घेतला. पुढे काय करायचं? पुढे आपण ज्याप्रमाणे पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे ह्या कणकेची गोळा बनवून त्याची पोळी लाटायची आणि पुरणपोळी प्रमाणेच भाजायची, त्याच्यामध्ये भरायचं ते. हो. बर. ठीक आहे, घ्या. ही आपली साधी, रोज आपण जशी कणिक मळतो तसं मळून घेतलं, तसंच आहे, काही फरक नाही. तुम्हाला लाटता येईल एवढ्या प्रमाणामध्ये शिरा घ्यायचा. तुम्हाला म्हणजे तुम्हाला? मला नाही म्हणत येत त्या. तुम्हाला असं काही नाही, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. मला अजून पोळी लाटता येत नाही. मला आवडतं खूप स्वयंपाक करायला, पण पोळी लाटणं हा माझ्यासाठी फार अवघड भाग आहे अजून. वा. आणि हे परत लाटून घ्यायचं. गॅसवर आपल्याला तूप टाकून मग भाजायचं. हा, म्हणजे कसं तूप आहे की नाही जरा मी विचारून घेतलं, बाकी काही नाही. वा. दोन्ही बाजूनी अशी छान सांजोळी भाजून घेतली की खायला तयार. बरोबर. आणि ही मला वाटत नाही कशा सोबत तरी खायला लागेल म्हणून, ही आपण नुसती सुद्धा खाऊ शकतो ना? सुद्धा खाऊ शकता. जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर तुम्ही दुधासोबत खाऊ शकता. हा, व्हेरी गुड. आणि मग ह्याचं काय काम आहे आपले ड्राय? बदाम जनरली लहान मुलं वगैरे असेच खात नाही ना, तर आपण सजावटीसाठी टाकून दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि मग ते आपल्या पोटात सुद्धा जातात. बरोबर. किंवा जर तुम्हाला अगदीच काही वेगळं करून पाहायचं असेल तर तुम्ही त्या शिऱ्यामध्ये सुद्धा घालू शकता. बरोबर. पण चला, आपली ही सांजोळी छान भाजून होती, पटकन तुम्ही लिहून घ्या सांजोळीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. अननसाची सांजोळी. साहित्य: मळलेलं गव्हाचं पीठ, दूध, भाजलेला रवा, बारीक चिरलेला अननस, गव्हाचं पीठ, साखर, वेलची आणि सुंठाची पूड, तूप आणि बदामाचे काप. कृती: प्रथम फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये तूप घालून त्यामध्ये भाजलेला रवा, दूध, साखर, वेलची आणि सुंठाची पूड आणि अननसाचे काप घालून सर्व एकत्र करून त्याचा शिरा तयार करून घ्यावा. मळलेल्या पिठाची लाटी बनवून ती लाटून त्यामध्ये थंड शिऱ्याचं मिश्रण मधोमध ठेवून त्याच्या चारही कडा बाजूने बंद करून त्याची पुन्हा सांजोळी लाटून घ्यावी. नंतर गरम फ्रायपॅनवर तूप घालून त्यावर सांजोळी घालून त्याला तूप लावून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावी आणि बदामाचे काप वर गार्निश करून डिश सर्व्ह करावी.